फक्त सांगलीमध्ये, कारण सांगली जिल्हा गुन्हेगारांची पंढरी झाली आहे. सांगलीमध्ये पोलीसच खाकीच्या आडून गुन्हे करतायत आणि त्यामुळे गुन्हेगारांचं जणू सांगली नंदनवन झालंय. सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या खुनामुळे पोलिसांच्या वर्दीला डाग लागलाय. गुंड जे करत नाहीत ते सुद्धा सगळं सांगली पोलिसांनी केलंय. अनिकेत कोथळेचा खून आणि त्या अगोदरची वारणानगरची लूट पाहता पोलिसांनी गुंडांना करण्यासाठी कोणतंच काम सोडलेलं दिसत नाही. पोलीसच गुन्हेगार झाल्यानं जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. अनिकेतच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीकरांनी बंदची हाक दिली आहे. सांगली जिल्ह्यातनं त्यांना हटवा, त्यांना त्यांची बदली करा, अशा पद्धतीची मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं यापूर्वी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या बदलीसाठीच, त्यांना हटवा या मागणीसाठी सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सांगली शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी होतीये, तर उप अधीक्षकांना अनिकेतच्या खुनात सहआरोपी करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे. पोलीसच गुन्हे करू लागले असल्यानं पोलिसांची आब्रू पार वेशीला टांगली गेली आहे. SP साहेबांना आम्ही यापूर्वीसुद्धा बघतोय की सांगलीच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हे SP साहेब आल्यापासून फार गंभीर झालेला आहे आणि हे प्रकरण घडल्यानंतरसुद्धा SP साहेब मौन आहेत, गायब आहेत, तर त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यांची ताबडतोब या जिल्ह्यातनं बदली झाली पाहिजे. अनिकेत जर पळून गेला होता तर दीपाली मॅडमने CC फुटेज चेक का केलं नाही आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी का गंडवलं त्यांनी की अनिकेत आहे आम्ही आणून देतो असं का गोंधळलं? म्हणजे ह्याचा अर्थ आहे की दीपाली काळे मॅडम हे प्रकरण पूर्ण दडपण्याचा प्रयत्न करत होते, आता ते आपला बचाव पक्ष मांडत आहेत, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, सक्त ती कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावरही 302 गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचा आलेख सातत्यानं वाढतोय. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याऐवजी पोलीसच गुन्हेगार झाले आहेत. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.